मुंबईतल्या मोकळ्या जागेसंदर्भातलं नवं वादग्रस्त धोरण पालिका सभागृहात बहुमतानं मंजूर झालंय. खेळाची मैदानं, उद्यानं, उपवनं दत्तक तत्वावर देण्याची तरतूद या धोरणात आहे. भाजपनं घुमजाव करत या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची चर्चा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि सपाचा विरोध डावलून हे धोरण मंजूर करण्यात आलंय. मोकळे प्लॉट बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. काळजीवाहू तत्वावर दिलेल्या जागांचं रुपांतर जिमखाना क्लब हाऊसमध्ये केल्याचा पूर्वानुभव असतानाही हे नवं धोरण मंजूर करण्यात आलंय. भारतीय जनता पक्ष या शहरामध्ये उद्यान बाबतीची पॉलिसी नसावी असं मत आशिष शेलारांचं नव्हतं. पॉलिसी असली पाहिजे, त्रुटीमध्ये चर्चा असू शकते, त्रुटी दूर करण्यासाठी प्रस्ताव हा रेफर बॅक करावा असं देखील आम्ही सभागृहामध्ये सांगितलं. परंतु काँग्रेस आणि शिवसेना दोघांनी मिळून आज हे ठरवलं होतं. काँग्रेसने एका बाजूला संख्या आणली नाही, या प्रस्तावावरती मतदान देखील मागितलं नाही, डायरेक्ट रेकॉर्डची सूचना मागितली, त्यांची संख्याबळ नव्हतं हे त्यांनाही माहिती होतं. त्यामुळे सभागृहात काय घडलं ते आपण बघितलंय, बाहेर काय घडणार हे मुंबईकर बघणार आहे. आमची भूमिका, आम्ही विचारलेले प्रश्न, त्या सगळ्यांची आयुक्तांनी दिलेली उत्तरं देखील आम्हाला ऐकू नये, तेवढा गोंधळ काँग्रेसच्या लोकांनी केला, इतर विरोधी पक्षांनी केला, हे त्यांचं पाप आहे. आमची भूमिका होती विरोध करायची आणि म्हणून आम्ही रेकॉर्डचा उपसूचना मांडलेली आणि आमचा संख्याबळावर त्यांचंच जास्त आहे आणि त्या संख्याबळावर ते हा प्रस्ताव मंजूर करणार होते. परंतु आम्ही हा रेकॉर्ड करण्याची आमची विरोधी पक्षाची मनसे म्हणा, समाजवादी पक्ष म्हणा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचा पक्ष, आम्ही चौघांची एकच भूमिका होती की सदर प्रस्ताव हा रेकॉर्ड करणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.